हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण गुळाचा चहा करणार आहोत. आज मी नवीन पद्धतीची गुळाची ढेप आणली आहे. मी नेहमी छोटा छोटा डीमार्टमधला गुळ वापरून चहा करायचे, तर आज मी दुसरा गुळ मागवला आहे आणि मी आज त्याचा चहा करत आहे. माझ्या बहिणी बोलल्या, दीदी डीमार्टचाच गुळ वापरते का, वेगळा वापरत नाही का तू? मी म्हणलं बघते, मी पण ट्राय करते. मग मी आज शेजारच्या दुकानातून वेगळ्या पद्धतीचा गुळ आणला आणि मी त्या गुळाचा आज बघू चहा करते. तर मी दोन कप दूध घेतलं आहे, 1.5 चमचा चहा पावडर टाकली. हे पहा, ही मी गुळाची ढेप अशी आणली आहे. तर मी दोन आणल्या. ही गुळाची ढेप 45 रुपयाला भेटते आपल्याला. तर हा गुळ आहे फिक्कट असा चॉकलेटी गुळ आहे. तर हे पहा, मग मी आता ना थोडीशी सुंठ, लवंग, विलायची खलबत्तामध्ये बारीक करून घेते. लवंग विलायची मी अगोदर बारीक करून घेते. तर 2 कप दुधामध्ये मी हे लवंग आणि विलायची टाकते आणि थोडीशी सुंठ पण घेते मी. सुंठ, विलायची, लवंग चहा पिल्याने खूप छान वाटतं, ऊर्जा येते अंगामध्ये, ॲसिडिटी होत नाही. म्हणून मी कोणत्याही चहामध्ये सुंठ किंवा लवंग, विलायची, तुळशी हे सर्व मी चहामध्ये मिक्स करतच असते. आता मी सुंठ बारीक करून चहा पावडर चहामध्ये टाकत आहे. आता मी ह्या गुळाच्या ढेपचा मी आज पहिल्यांदा चहा करत आहे. मी नेहमी तो छोटा छोटा डीमार्टमधून असतो तो आणायचे आणि करायचे. आज माझ्या बहिणी बोलल्यानंतर बघू म्हटलं, मला ह्या गुळाचा चहा पण जमेल का, तर मी आता करत आहे, बघू आपण काय होतं ते. तर आता मी हा चहा करत आहे. दूध छानसं असं उकळून घेत आहे चहा पावडर टाकून. विलायची, सुंठ विलायची लवंग चहा पावडर मस्त शिजत आहे. सुगंध खूप छान येत आहे. सुंठाचा सुगंध खूप छान दरवळतो. सुंठाचा चहा पिल्याने डोकं दुखत नाही, थकवा कमी होतो. म्हणून मी नेहमी सुंठाचा चहा करते, लवंगाचा करते. हे पहा, छान असं दूध उकळत आहे. चहा पावडर मस्त शिजत आहे आतमध्ये. छानसं असं उकळून घ्यायचं. भांडं करपू नये म्हणून आपण त्याला सतत असं हलवत राहायचं. आता छानपैकी चहा उकळलेला आहे. आता मी जो गुळ बारीक केला आहे तो गुळ मी आता चहामध्ये मिक्स करते. तर मी 2 कपाला 2 चमचे गुळ घेतला आहे. तर तो मी गुळ बारीक करून घेतला आणि छानपैकी मी आता त्याला मिक्स करते. गॅस चालूच आहे, गॅस बारीक आहे बरं का, फास्ट ठेवायचं नाही. भांडं करपतं, चहासुद्धा करपतो, त्यासाठी गॅस बारीक करायचा आणि चहा छानपैकी बारीक गॅसवरती उकळून घ्यायचा. चहा आपला तयार झाला आहे. आता मी चहा पहा कपामध्ये ओतून घेत आहे. तर ह्या गुळाचासुद्धा आपल्याला चहा जमतो. गुळ कोणताही असू द्या, आपण फक्त व्यवस्थित सावकाश शांतपणे करायचा, मग चहा आपल्याला येतो. गॅस फास्ट ठेवल्यानंतर गडबडीमध्ये आपण त्यामध्ये गुळ मिक्स करतो, दूध जास्त करपतं, त्यामुळे असं सावकाश चहा करायचा. हे पहा, चहा झाला आपला तयार. ह्यासुद्धा गुळाचा चहा जमतो आपल्याला. आपण हाच गुळ पाहिजे, तोच गुळ पाहिजे असं नाही करायचं. आपल्याला जर प्यायचाच असेल तर आपण कोणत्याही गुळाचा चहा बनवू शकतो, पिऊ शकतो. सबस्क्राईब करा.